आज आपण आलोय गोळ मासे पकडण्यासाठी. आज आपल्या इथे गोळ माशाचा खूप रिपोर्ट चांगला झालेला आहे आणि हा गोळ मासा हा सगळ्या माशांच्या जातीमध्ये सगळ्यात महाग जाणारा मासा आहे. आपल्या इथे मिळत आहेत सध्या 4 ते 5 किलोचे मासे, पण हा जेव्हा मासा 20, 25, 30 किलोचा होतो, 28, 30 किलोचा जेव्हा मासा होतो, तेव्हा ह्या माशाला 2 लाखापर्यंत एका माशाला रेट येतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोण अँग्लर कशा पद्धतीने मासे काढतायत तेवढं फक्त बघूया. मी बाकी काही न दाखवता फक्त मासे काढताना दाखवणार आहे. बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोण अँग्लर कसे कसे मासे काढतायत ते. तर हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा, हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. मित्रांनो हे बघा, हे आहेत सर्व आपल्या इथले अँग्लर आणि आपल्याला आता इथे पायरो मिळालेला आहे खोळ माशाचा. तर बघा इथे 2 गोळी काढून झालेले आहेत शिरदनकर साहेबांनी. ही आपल्याला मिळाले हे बघा, आणि हे सर्व आपले अँग्लर आता मासे पकडत आहेत. किरण शिंदे याला लागले सुटली सुटली. मस्टर्ड असेल तर भीती नाही, मस्टर्ड नाही त्यातली मस्टर्ड. हा कोण आहे बाबूची आडवे? हो तिकडे आहे कोणतरी, अन्न कोणतरी आहे. काढायला नको कधी खाली हो जा गया जा गया. मित्रांनो आता आपल्याला 2 मासे मिळाले गोळ. हा बघा हा दुसरा. हे बघा आज पण इलेक्ट्रिक चिकनवरती चिमेंच्याच मिळत आहेत मासे. मित्रांनो मयूर पवार याला एक मोठा मासा लागलाय, आपण बघूया काय लागलाय तो. नको 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 ते तिकडे घे, तो येणार कोत्राचा आहे तो, हे पकड. हे पकड खाली उचलतो जाऊन खोबरा
घबरा ना कोतरा है कोतरा ये अरे घबरा है तो दिसता मला होय चालू हे पकड़ ना इथे घ्या मयूर मयूर इथे आण कोपऱ्यात कोतरा रे तुला पण तोच होता जरा जा मी वाला लाट आली पाटी टाकला नाही थांब दे लाईन दे हातात दे रॉड दे रॉड दे उजवा उजवा आई हां थांबा ये ले यार तू दगड दगड वाटून घे 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 बस थांब थांब अरे हे घे बाजूला लाईन घे थँक्यू थँक्यू बघा मित्रांनो मयूर पवारला लागला होता सुटला होता गोळ आणि तो सुद्धा सुटला होता खाली पडला घोळाय हातावर घे काय कशी हात टाक सावकाश घे घोळाय बघा मित्रांनो अवधूत चव्हाणला मासा लागलाय काय आहे बघूया अरे तू रॉड खाली देस लाईन लागत होती बघा मित्रांनो घोळीचं पिल्लू आम्ही याला कराडू म्हणतो किंवा कोत्रा जाऊ दे जाऊ दे दगडीचं पळत असलं तर पळू दे मारू नका मारू नका
खाली कोण घेणार आहे? रतोष किरण आहे कोण आहे? ते जा माय बारक्या मारू नको, मारू नको, त्या मासा येऊ दे वर. आरामात घेतो व्हिडिओ आठवून घे परफेक्ट अगदी. चला आहे सवय बरोबर येणार आधाकडे वाटो उठला. तुरा तयार रा रे सावकर सावकर बरोबर आहे घरी सावकर गिरीश गरीब चव्हाण याला आता मासा लागलाय मोठा. येल येल खाली येल खाली येल आरामात घे. नाही पंप करू नको पंप करू नको. थांब दगडी जाय थांब घेतो थांब घेतो. ताकत ताकत बघा मित्रांनो हे आहे घोळ माशाचं पिल्लू. आता आम्ही याला कराडू बोलतो आणि मिळाले अवधूत चव्हाणला. जरा अवधूत पकडा जरा असा आडवं पकड. एकदम सुंदर असा मासा आहे. या माशाला जर का मोठा मासा झाला तर किंमत पण खूप येते. आता हा 600 रुपये किलोपर्यंत जातो रत्नागिरीमध्ये. तर आता आपण इथे व्हिडिओ थांबवतो आहे कारण आता काळोख व्हायला आला. आणि हे बघा आपले सगळे आपल्या गावातील अँगलर आहेत फटाफट गोळ मासे लागत आहेत. आता रोहित बिरजीला पण लागला आहे. आणि हे बघा एक मोठ्या साईजचे गोळ मासे इथे दोन आहेत एका पाठोपाठ एक असे जोराजोरात ओढलेले आहेत. हे बघा हा तिसरा आणि हा इथे चौथा.